एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना प्रकाशाचे अपवर्तन होते हे आपण पाहिलेले आहे. आपल्या हे देखील लक्षात आले आहे की जेव्हा विरळ माध्यमातून दाट माध्यमांमध्ये प्रकाश जातो तेव्हा तो स्तंभिकेच्या बाजूला झुकतो, आणि ह्याच्या बरोबर उलट म्हणजे दाट माध्यमातून विरळ माध्यमांमध्ये जेव्हा प्रकाश जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर झुकतो. आता आपण हे बघूया की जेव्हा दाट माध्यमातून विरळ माध्यमांमध्ये प्रकाश जातो तेव्हा नक्की काय काय घडू शकते. उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला दिसतंय की प्रकाश किरण हे पाण्यामधून हवेमध्ये प्रवेश करतात. याचा अर्थ पाणी हे घन किंवा दाट माध्यम आहे आणि हवा हे विरळ माध्यम आहे. म्हणजे प्रकाश किरण हे आपल्याला स्तंभिकेपासून दूर विचलित होताना दिसतात. याचाच अर्थ असा आहे की जसं जसं आपण आपाती कोन वाढवत नेऊ तसा तसा अपरिवर्तित कोन सुद्धा वाढताना दिसतोय. अपरिवर्तित कोन किती वाढू शकतो? आपण हा स्तंभिकेशी केलेला कोन मोजतोय आणि त्यामुळे तो 0° पासून 90° वाढू शकतो. हा अपरिवर्तित कोन 90° होईल त्यावेळेला अपरिवर्तित किरण पाणी आणि हवेचा जो पृष्ठभाग आहे त्याला समांतर जाताना दिसतो. पण यानंतर जर आपाती कोन आपण वाढवला तर काय घडेल? आपल्या असं लक्षात येतं की इथे हा जो पृष्ठभाग आहे किंवा ही जी सीमारेषा आहे पाणी आणि हवा यांची, ही एखाद्या आरशाप्रमाणे काम करते. इथे प्रकाश किरणांचं अपवर्तन न होता प्रकाश किरणांचं परावर्तन होताना आपल्याला दिसतं. हा जो कोन आहे, ज्या कोनापेक्षा आपाती कोन वाढवला असता प्रकाशाचे अपवर्तन न होता परावर्तन होते त्यास क्रांतिक कोन असे म्हणतात. आपाती कोन क्रांतिक कोनापेक्षा वाढवल्यास संपूर्ण आंतरिक परावर्तन होते, म्हणजे प्रकाश किरण पाण्याच्या बाहेर कधी येणारच नाही, त्याचे आतल्या आतच परावर्तन झालेले आपल्याला दिसेल.